जर आपणास आपल्या कुटुंबावर खरोखरच प्रेम असेल तर आपण हा व्हिडिओ पाहण्यास आपला अनमोल वेळ घेऊ आणि ये ऐकून काळजीपूर्वक ऐका. मला विश्वास आहे की बरीच तणाव संपेल. क्राउड फंडिंग हेल्प ग्रुप आहे आणि त्याचा हेतू काय आहे? मित्रांनो, जर आपण या चॅनेलवर नवीन असाल तर आपण खाली लाल रंगाचे बटन दाबून सदस्यता घेऊ शकता आणि बेल चिन्ह देखील दाबू शकता, कारण आपल्याला या चॅनेलवर या गटाची सर्व अद्यतने मिळतील जो नवीन वर्षात नवीन सुरू करणार आहे. मदतीची आवश्यकता आहे आणि ज्याला 50,000, 1,00,000 किंवा 5,00,000 मदत देण्याची आवश्यकता आहे, सर्व अद्यतने या चॅनेलवर प्राप्त होती हे कृतज्ञतेने घेऊ नका. ही दिवाळी माझ्या वतीने 1,000 मदत करेल. आर क्राउड फंडिंग हेल्प ग्रुप सुरू करण्यात येत आहे. आपण सर्वांना हार्दिक अभिवादन. फेसबुक वर तयार केलेला हा एक गट आहे. लोक बरेच प्रकारचे प्रश्न विचारत आहेत. सर, हे एक MLM प्लॅन आहे, एखादी योजना आहे, उत्पादन आधार योजना आहे किंवा येथे काही गर्दीच्या भांडवलाच्या योजना आहेत? यातून काहीही नाही. मित्रांनो, हे एक सामाजिक कार्य आहे आणि या गटाचे सर्व सदस्य सामाजिक कार्यकर्ते आहेत. आज या समूहाच्या माध्यमातून जे घडणार आहे ते यापूर्वी भारतात यापूर्वी कधी झाले नव्हते. आज आपल्याकडे आपला देश, आपले राज्य, आपले शहर, आपले गाव आहे आणि मग आपले कुटुंब आहे आणि प्रत्येक कुटुंब एकत्रित कुटुंब आहे. संयुक्त कुटुंबात 1 किंवा 2 सदस्य कमावणारे असतात आणि 4 ते 8 सदस्य कमावणाऱ्यावर अवलंबून असतात. आयुष्य चांगले जात आहे आणि कधी कधी जीवनात आनंद आणि दुःख येते आणि जाते. आज आपण पाहतो की जेव्हा आपले आनंदी दिवस असतात तेव्हा प्रत्येक जण आपल्या बरोबर असतो, परंतु जेव्हा आपत्ती आपल्यावर येते तेव्हा कोणीही ती पाहू शकत नाही. मग ती आपली ओळख असेल किंवा नातेवाईक असेल. मित्रांनो, नाही, जीवनात सर्वात मोठा कोण दुःखाने आमच्या बरोबर उभा आहे. मित्रांनो, मग तुम्हाला समजेल की जर गटात 1,00,000 सदस्य असतील आणि हे सदस्य 1 रुपये देतील तर 1,00,000 रुपये दिले जातील आणि ज्यांना ही मदत दिली जाईल ती मागे घेतली जाणार नाही. ज्याला खरोखर गरज आहे अशा व्यक्तीस मदत दिली जाईल. तर आता तुम्हाला समजलेच असेल की क्राउड फंडिंग हेल्प ग्रुप का तयार केले गेले आहे. या गटातील सर्व सदस्य या गटाचे कुटुंब मानले जातील आणि एक कुटुंब म्हणून ते एकमेकांना मदत करतील आणि मानवतेचा धर्म खेळतील. मित्रांनो, या जगात मानवांनी कितीही धर्म व धर्म स्थापन केले आहेत हे महत्वाचे नाही, परंतु सर्वात मोठा धर्म म्हणजे मानवतेचा धर्म आहे आणि या गटाचा उद्देश मानवतेच्या धर्माचे अनुसरण करणे आहे. आता आपल्याला समजेल की हा गट बरेच काम करणार आहे. आपण देखील आपल्या धर्माचे अनुसरण केले पाहिजे आणि या गटामध्ये सामील व्हावे आणि ओरोचा देखील समावेश करा. आपण आज गटाकडून अद्यतने देखील मिळतील गटात सामील होण्यासाठी. व्हिडिओ मध्ये लिंक प्रमाणेच वर्णनांमध्ये दुवा देण्यात आला आहे. व्हिडिओ सामायिक करा, सदस्यता घ्या आणि पुढील अद्यतने पुढील व्हिडिओ मध्ये. अशी सूचना देण्यात आली आहे की प्रत्येक राज्यातून मुख्य सदस्य बनवावे. त्या राज्यातून कोणास मदत द्यायची आहे ते निश्चित केले जाईल आणि या कामास मासिक वेतनही दिले जाईल. जय हिंद, जय भारत.